तेलारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक शेत शिवारातील अल्पभूधारक शेतकरी जाफर खा अहमद खा यांच्या कपाशीच्या उभ्या पिकाचा डुकराच्या झुंडीने नासोडा केल्याची घटना काल रात्री घडली आहे। आधीच ढगफुटी व अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी आता वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे घायल होत आहे। अडगाव बुद्रुक शेत शिवारातील सदरपूर रस्त्यावरील जाफर खा यांच्या वेसणीला आलेला 4 एकर कपाशीच्या पिकात डुकराच्या झुंडीने कपाशीच्या बोंड्या खाऊन केलेल्या हैदासामुळे कपाशीसह उभे पीक उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याबाबत शेतकऱ्याने वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग कार्यालय अकोला व जिल्हाधिकारी यांच्याकडे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा ताबडतोब घटनास्थळी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रार दाखल केली आहे। पीडित शेतकऱ्यांचे कुटुंब आणि उदरनिर्वाह पिकावरच अवलंबून असल्याने त्यास ताबडतोब व झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ठोस अशी नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याची बाब शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत विशद केली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अडगाव बुद्रुक शेत शिवारातील शेतकऱ्यांना नेहमी नुकसान पोहोचवणारे हरिण आणि रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा वन अधिकारी यांनी बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। MCN न्यूज करिता दीपक रेडे अडगाव।